आणि आता एक दुःखद बातमी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कोल्हटकरांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं आज शुक्रवारी सकाळी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झालं वयाच्या बहातव्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला त्यांच्यामागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे आपल्या दिग्दर्शनातून त्यांनी नाटकांमध्ये कायमच स्वतःची छाप सोडली होती प्रायोगिक नाटकांसह व्यावसायिक नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मोरूची मावशी हे नाटक सर्वाधिक गाजलं यासोबतच राजाचा खेळ उघडले स्वर्गाचे दार कवडीचुंबक आदी अनेक नाटकांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं